माझ सोलापूर न्यूज चॅनल शाहू शिक्षण संस्थेच्या वतीने नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आलाय यावेळी सविचार सभा देखील घेण्यात आली आहे या, सा या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे हे उपस्थित होते व्यासपीठावर माजी आमदार राजू आवळे अध्यक्ष अब्राहम आवळे खजिनदार क्रांतिताई आवळे संचालिका शारोण ढोबळे विजय पोटफोडे शिद्राम जावीर स्मिता आवळे आदींसह मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना सचिव अभिजित ढोबळे म्हणाले सध्या शिक्षणात नवे बदल येत आहेत ते बदल स्वीकारायला पाहिजे आणि त्याला नव्या उमेदीला चालना दिली पाहिजे या भूमिकेतून शिक्षणातील नवे बदल स्वीकारून नवे निर्णय विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी घेणार आहे याशिवाय समाजातील दुबळ्या घटकाला शिक्षणातून बळकटी प्राप्त करून देणार आहे शिक्षकांनी भारताचं भविष्य आपल्या हातात आहे याची जाणीव ठेवून आईचे शिक्षण हे उंबरठ्यापर्यंत इथंपर्यंत असतं तर मात्र समाजातील संस्कार शिक्षणातून होत असतात प्रास्ताविकात अध्यक्ष अब्राहम आवळे म्हणाले संस्थेची वाटचाल खडतर स्वरूपात झाली असून अठ्ठावीस जिल्ह्यात एकशे दहा ठिकाणी संस्था वटवृक्ष होऊन कार्यरत आहे लोकांच्या भल्यासाठी शिक्षण संस्था सुरू करण्यात माजी मंत्री ढोबळे सरांनी योगदान दिलं आहे भविष्यात टेक्निकलमध्ये उतरून शाहू विद्यापीठ करण्यासाठी प्रयत्नशील आहोत अध्यक्षीय भाषणामध्ये माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी संस्थेच्या अडचणीतील काळातील आठवणी सांगत उपेक्षित घटकासाठी केलेले प्रयत्न आणि संस्थेचा वटवृक्ष होण्यासाठी झालेल्या झालेल्या कामाचं कौतुक केलं यावेळी खजिनदार क्रांतिता यावळे संचालिका शाहरुण ढोबळे यांची भाषणे झाली उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाहू शिक्षण संस्थेची विविध शाखेतील मुख्याध्यापकांचा दे देखील यावेळी गौरव करण्यात आला शाहू शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात यो चांगले योगदान देण्यास माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी शाहू पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार असल्याचं अध्यक्ष आवळे यांनी सांगितलं माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल